मित्रांनो मराठीमध्ये व्याकरण अतिशय महत्त्वाचं आहे मराठीत म्हणून हे कोणत्याही भाषेचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं लेखन आणि वाचन जर करावायचे असेल त्यामध्ये पारंगत व्हायचं असेल तर व्याकरणाचे नियम हे तुम्हाला पाळावेच लागतात त्यातल्या व्याकरणातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी या तुम्हाला शिकून घ्याव्याच लागतात समजून घ्याव्याच लागतात मराठीमध्ये पंधरा ते सतरा असे नियम आहेत जे तुम्ही एकदा लक्षात ठेवले की ते आयुष्यभर तुम्हाला कामी येतात पण त्यांचा वापर आपण वेळोवेळी केला पाहिजे व्याकरणामध्ये शुद्ध लेखनाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे शुद्ध लेखन जर नाही केलं तर आपलं व्यक्तिमत्व वेगळं वाटतं आणि अर्थाचा अनर्थसुद्धा होऊ शकतो असं कित्येक वेळेला आपण लिखाणामध्ये जे काही गोंधळ उडतो त्यावरून आपण समजून घेतो स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याला अत्यंत मानाचं स्थान असून दहावी बारावी आणि पाचवीपासून जे काही व्याकरणाचे सर्व नियम आहेत ते आपण पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आपली ही मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी एक छोटासा नियम आज आपण पाहणार आहोत तो नियम असा आहे एकाक्षरी शब्दातील एकार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो मित्रांनो याबद्दल अधिक माहिती तुम्हाला पाचवी सहावीमध्ये झालेलीच आहे याबद्दल अधिक न सांगता आपण पुढे जाऊया खूप वेळेला लिखाणामध्ये आपल्याला एकाक्षरी शब्द भेटतात जसे मी ही जी पण आपल्याला खूप वेळा अडचण अशी होती की हा रस्वो लिहायचा की दीर्घ लिहायचा तर नियम असा आहे की जो एकाक्षरी शब्द आहे तो नेहमी दीर्घ लिहावा दीर्घच का लिहावा कारण तर त्यांचा उच्चार दीर्घ होतो दीर्घ म्हणजे अधिक होतो मोठा होतो त्याच्यासाठी आपल्याला अधिक वेळ स्वर त्याच्यामध्ये ओढावा लागतो म्हणून तो दीर्घ आहे म्हणून तो मोठा आहे आता हे शब्द आपण बघितले मी ही जी पी बी ती तू धू जू ऊ पू हे एकाक्षरी शब्द आहेत हे कुठे येऊ द्या एकाक्षरी असतील तर हे नेहमी दीर्घ लिहायचे आता याच्यामध्ये इकारांत आणि उकारांत तू धू जू ऊ पु हे उकारांत आहेत आणि मी ही जी पी बी ती हे इकारांत आहेत तर हे नेहमी शब्द एकाक्षरी लिहावयाचे आता मराठीमध्ये एक शब्द असा आहे जो अपवाद आहे नी, नी हा शब्द नेहमी रहस्व लिहायचा जसं आपण वाक्यामध्ये लिहितो तो नी, मी हे नी ते ही नी, ती तर अशा वेळी नि हा शब्द आपण रहस्व लिहायला तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की एकाक्षरी शब्द हे नेहमी रहस्व लिहावेत रहस्व म्हणजे जो नी आहे तो बाकीचे सर्व शब्द आपण दीर्घ लिहा दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार मला वाटतं तुम्हाला या बाबतीमध्ये हा नियम समजला असेल तर बिलकुल तुम्ही हा नियम लक्षात ठेवा आणि लिखाणामध्ये याचा वापर करा तर हा होता एक छोटासा व्याकरणाचा शुद्ध लेखनाचा नियम आपण इथे थांबूया जाता जाता आपल्याला विनंती आहे कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा